भाजपा सांसद अनिल बोंडे ने किसानों को लेकर महाविकास अघाड़ी पर निशाना लगाया है। उन्होंने कहा कि किसानों की आय दोगुनी होनी चाहिए। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने किसानों की आय बढ़ाने और श्रम लागत को कम करने के लिए मशीनरीकरण पर जोर दिया है, लेकिन महाविकास अघाड़ी सरकार के दौरान मशीनरीकरण पर कोई जोर नहीं दिया गया। महाविकास अघाड़ी सरकार के दौरान मशीनरीकरण पर मात्र 130 करोड़ रुपए खर्च किए गए। प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं यासाठी उत्पादनाचा खर्च कमी व्हावा आणि मजुराचा जो प्रश्न शेतकऱ्यांना येतो त्यासाठी मेकॅनायझेशन यांत्रिकीकरण व्हावं त्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे। परंतु दुर्दैवाने मागच्या वर्षी 2.5 वर्षापर्यंत जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते यांत्रिकीकरणावर भरच देत नव्हतं आणि मागच्या वर्षी 130 कोटी रुपये फक्त यांत्रिकीकरणावर खर्च करण्यात आले। शेतकऱ्यांच्या सुदैवाने देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं आणि या सरकारमध्ये आतापर्यंत 307 कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या घाट्यावर 130 कोटी ट्रॅक्टरचं अनुदान देण्यात आलं आणि त्याशिवाय उर्वरित अनुदान हे ट्रॅक्टर संचलित जे अवजार असतात रोटावेटर असो पॉवर टिलर असो यासाठी देण्यात आलं। म्हणजे मागच्या वेळेला सगळं मिळून 130 कोटी आणि आता यावेळेला वर्ष संपायचं आहे तरी पण 307 कोटी अनुदान देण्यात आलं। म्हणजे तिप्पट अनुदान शिंदे फडणवीस सरकारने दिलं आणि त्यामुळं त्यांचं मी शेतकऱ्यांच्या तर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। शेतकऱ्यांची मोठ्या हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरची मागणी आहे आणि ती मागणीसुद्धा यावेळेला गृहीत धरण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जी आज मजुराची समस्या भेडसावते आहे ती समस्येवर शेतकरी निश्चितपणे विजय प्राप्त करू शकतो। मागच्या वर्षी फक्त 28,000 अवजारांना अनुदान देण्यात आलं होतं आणि फक्त 130 कोटी आणि यावेळेला 307 कोटी जे भारतामधला सर्व राज्यामधला उच्चांक आहे। म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक अभिनंदन।